प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत वेताळ 25. चार वेताळ ऐकून झाले आहेत. आज आपण ऐकणार आहोत पाचवा वेताळ सोमप्रभा आणि सहावा वेताळ धवल आणि मदनसुंदरी. त्रिविक्रमसेन राजा पुन्हा शिंचप वृक्षाकडे आला असता तिथे लोंबकळणाऱ्या शवात शिरलेला वेताळ त्याला दिसला. त्याने राजाला घाबरवण्याकरता भय उत्पन्न करणारे विविध आवाज केले, तरीही न घाबरता राजाने त्या शवाला खांद्यावर घेतलं आणि तो पुन्हा येण्यास निघाला. त्याला घेऊन राजा मुकाट्याने जात असता वेताळ त्याला म्हणाला, राजन, तू फार हट्टी दिसतोस आणि तुझ्या गुणांमुळे तू मला फार प्रिय वाटत आहेस. तेव्हा तुझ्या मनोरंजनासाठी मी एक कथा सांगतो, ती ऐक. सर्व जगात प्रसिद्ध असलेली उज्जयिनी नावाची नगरी आहे. तिथे पुण्यसेन नावाचा राजा होता. हरिस्वामी नावाचा गुणवान ब्राह्मण त्याचा मंत्री होता. त्या ब्राह्मणाला आपणास अनुरूप पत्नीकडून देवस्वामी नावाचा मुलगा आणि असाधारण सौंदर्य आणि रूप असलेली सोमप्रभा असे अनुरूप नाव असलेली मुलगी झाली. रूप सौंदर्याचा अभिमान बाळगणारी ती कन्या बालपण संपवून विवाहास योग्य झाली असता आईच्या द्वारा वडिलांना आणि भावांना म्हणाली, शूर, ज्ञानी किंवा विज्ञानी यापैकीच कोणाला तरी मला द्या. याशिवाय अन्य कोणाला माझे कन्यादान केलं तर मी काही जिवंत राहणार नाही. हे ऐकून आपल्या कन्येला असा वर कसा बरं मिळेल याबद्दल तिचा पिता हरिस्वामी चिंता करू लागला. इतक्यात पुण्यसेन राजाने त्याला दक्षिण प्रदेशातील राज्याकडे तह करण्यासाठी दूत म्हणून पाठवलं. ते कार्य पूर्ण झाल्यानंतर तो परत निघाला असता त्याच्या कन्येच्या सौंदर्याची कीर्ती ऐकलेला एक ब्राह्मण तरुण त्याच्याकडे आला आणि त्याने त्याच्या कन्येला मागणी घातली. हरिस्वामी त्याला म्हणाला, अरे बाबा, माझी कन्या ज्ञानी विज्ञानी आणि शूर यातील एकालाच वरू इच्छिते. या तिघांपैकी तू कोण आहेस ते सांग. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, मी विज्ञानी आहे. अनेक प्रकारचं कौशल्य मला विदित आहे. यावर हरिस्वामी त्याला म्हणाला, तर मग तुझं विज्ञान मला दाखव. तेव्हा त्या विज्ञान जाणणाऱ्या ब्राह्मणाने आपल्या कलेने आकाशातून उडून जाऊ शकणारा एक रथ बनवला. नंतर त्याने त्या मायेने बनविलेल्या रथात हरिस्वामीला बसवलं आणि आकाशात नेऊन स्वर्गातील लोक दाखवले आणि त्याला खुश करून त्याला दक्षिण प्रदेशातील त्याच्या शिबिराजवळ आणून सोडलं. त्याचा प्रभाव पाहून संतुष्ट झालेल्या हरिस्वामीने त्याला कन्या देण्याचं मान्य केलं आणि सातव्या दिवशी विवाहाचा मुहूर्त ठरवला. त्याचवेळी उज्जयिनीमधला दुसरा एक ब्राह्मण कुमार देवस्वामीजवळ येऊन त्याच्या बहिणीला मागणी घालू लागला. तेव्हा सोमप्रभेचा भाऊ त्याला म्हणाला, माझी बहीण सोमप्रभा ज्ञानी विज्ञानी आणि शूर याशिवाय अन्य कोणालाही पती म्हणून वरणार नाही. हे ऐकताच तो ब्राह्मण कुमार म्हणाला, अरे मी शूर आहे ना, माझी शस्त्रास्त्र कुशलता पहा तर. असं म्हणून त्याने आपलं शौर्य त्याला दाखवून दिलं. ते पाहून संतुष्ट झालेल्या देवस्वामीने आपली बहीण त्याला देण्याचा निश्चय केला. आईला यातलं काहीच न कळवता त्याने सातव्या दिवशीचा मुहूर्तही ठरवला. इतक्यात दुसऱ्या एका ठिकाणी असलेल्या हरिस्वामीच्या पत्नीकडे आणखी एक ब्राह्मण कुमार आला आणि त्याने तिच्याकडे सोमप्रभेची मागणी घातली. त्यावर ती म्हणाली, अरे बाळा, माझ्या मुलीला ज्ञानी विज्ञानी किंवा शूर यापैकी एकाशीच विवाह करायचा आहे, तू यातला कोण आहेस बरं? तर तो म्हणाला, मी ज्ञानी आहे. त्यावर तिने भूतकाळातील आणि भविष्यकाळातील अनेक गोष्टी त्याला विचारल्या आणि हा ज्ञानी आहे असा मनाचा निश्चय करून त्याला आपली कन्या देऊ केली. तिनेही सातव्या दिवसाचाच विवाहाचा मुहूर्त निश्चित केला. आता दुसऱ्या दिवशी हरिस्वामी घरी परत आला
आल्याबरोबर त्याने सोमप्रभेचा विवाह ठरल्याची बातमी मुलाला आणि पत्नीला सांगितली. त्यांनीही आपण केलेला विवाहाचा निश्चय त्याला सांगितला. ती निरनिराळ्या या वरांना विवाहासाठी आमंत्रण दिलेलं पाहून हरिस्वामी तर फारच व्याकुळ झाला. नंतर सातव्या दिवशी ठरवल्याप्रमाणे ते तिघेही वर हरिस्वामीच्या घरी आले. पण काय आश्चर्य, त्याचवेळी सोमप्रभा वधू एकाएकी नाहीशी झाली. हे ऐकून तो ज्ञानी ब्राह्मण कुमार म्हणाला, धूम्रशिख राक्षसाने तिला इथून पळवून आपल्या विंध्यारण्यातील निवासस्थानी नेलं आहे. हे भयंकर वर्तमान ऐकल्यावर घाबरलेल्या हरिस्वामीने त्या विज्ञानी ब्राह्मण कुमाराला उपाय विचारला. पहिल्याप्रमाणेच सर्व अस्त्रांनी परिपूर्ण असा रथ त्या विज्ञानीने बनवला. त्यात हरिस्वामी, ज्ञानी आणि शूर यांना बसवलं आणि ताबडतोब विंध्यारण्यातील जंगलात पोचवलं. ज्ञानी ब्राह्मण कुमाराने मार्ग दाखवल्यानंतर तो मायारथ धूम्रशिख राक्षसाच्या वस्तीजवळ पोहोचला तेव्हा तो शूर ब्राह्मण कुमार हरिस्वामीसह त्या राक्षसाबरोबर युद्ध करू लागला. त्या दोघांचं युद्ध फार भयंकर झालं. नाना प्रकारच्या अस्त्रांचा उपयोग करून स्त्री प्राप्तीसाठी लढणारे ते दोघे जणू राम आणि रावणच वाटले. पण थोड्याच क्षणात युद्धात पारंगत असलेल्या त्या राक्षसाचं शिर अर्धचंद्राकृती बाणांनी शूर ब्राह्मणाने तोडून टाकलं. राक्षस ठार झाल्यानंतर तिथे सापडलेल्या सोमप्रभेला त्यांनी बरोबर घेतलं आणि विज्ञान्याच्या रथातून ते उज्जयिनीला परत आले. हरिस्वामीच्या घरी परत आल्यानंतर लग्नघटिका भरत आली असता त्या तिन्ही वरांनी मोठा वाद सुरू केला. ज्ञानी म्हणाला, मी जर माझ्या ज्ञानाच्या बळावर ती कोणत्या गुप्त ठिकाणी आहे हे सांगितलं नसतं तर ती तुम्हाला कशी काय सापडली असती, म्हणून सोमप्रभा मलाच मिळाली पाहिजे. यावर विज्ञानी ब्राह्मण कुमार म्हणाला, तिथे जाणं आणि क्षणात परत येणं हे शक्य झालं तरी असतं का? मी जर बनवलेल्या रथात आपण गेलो नसतो आणि त्या राक्षसाबरोबर रथ नसलेल्या या शूराने रथयुद्ध तरी कसं केलं असतं, म्हणून ही कन्या मलाच दिली पाहिजे. हे ऐकून तो शूर ब्राह्मण कुमार म्हणाला, मी जर युद्धात त्या राक्षसाला मारलं नसतं तर तुमच्या प्रयत्नांचा काही उपयोग झाला असता का? म्हणून ही कन्या मलाच विवाहात मिळायला पाहिजे. याप्रमाणे ते तिघ कलह करीत असताना हरिस्वामीला काही सुचेना आणि तो एकदम गप्प होऊन बसून राहिला. अशी कथा सांगून झाल्यावर वेताळाने राजाला विचारलं, राजन, या तिघांपैकी सोमप्रभेचा विवाह कोणाबरोबर करावा हे तू सांग. जर माहीत असूनही तू सांगणार नाहीस तर तुझं मस्तक तुटून त्याचे शेकडो तुकडे होतील. वेताळाचं हे बोलणं ऐकून आपलं मौन सोडून राजा म्हणाला, सोमप्रभा त्या शूर ब्राह्मण कुमारालाच दिली पाहिजे. त्याने प्राणपणाला लावून शौर्याने आणि बाहुबळाने राक्षसाला मारून तिची मुक्तता केली आहे. ब्रह्मदेवाने ज्ञानी आणि विज्ञानी यांना शूरांच्या सहाय्यासाठी आणि सेवेसाठीच तर नेमलं आहे. ज्योतिषी आणि सुतार नेहमी दुसऱ्यासाठीच कष्ट नाही का करत? राजाने दिलेला हा निर्णय ऐकून वेताळ त्याच्या खांद्यावरून उडाला आणि पुन्हा आपल्या मूळ जागी गेला. राजाही त्याला पुन्हा आणण्याकरता शिंशप वृक्षाकडे जायला निघाला. आता ऐकूया सहाव्या वेताळाची कथा, धवल आणि मदन सुंदरी. त्यानंतर त्रिविक्रमसेन राजा पूर्वीप्रमाणे शिंशप वृक्षाकडे गेला आणि वेताळाला खाली ओढून खांद्यावर घेऊन मौन व्रत धारण करून भिक्षूकडे जायला निघाला. तेव्हा वेताळ राजाला म्हणाला, राजन, अरे तू बुद्धिमान आणि धैर्यवान आहेस म्हणूनच मला तू फार प्रिय वाटतोस. आता तुझ्या मनोरंजनासाठी मी एक कथा सांगतो आणि प्रश्नही विचारतो, तो ऐक. पूर्वी या पृथ्वीवर यशकेतू नावाचा राजा होता. त्याची राजधानी शोभावती नावाची नगरी होती.
त्या नगरीत गौरीचं एक खूप सुंदर मंदिर होतं. त्या मंदिराच्या दक्षिणेस गौरी तीर्थ नावाचं सरोवर होतं. दरवर्षी आषाढ शुक्ल चतुर्दशीस तिथे उत्सव होत असे आणि त्यावेळी तिथे स्नान करण्यासाठी सगळ्या प्रदेशातून प्रतिष्ठित लोक तिथे येत असत. एकदा त्या उत्सवात ब्रह्मस्थळ नावाच्या गावाहून धवल नावाचा तरुण धोबी तिथे स्नान करण्यासाठी आला. तिथे त्याने स्नान करण्यासाठी आलेली शुद्धपट नावाच्या धोब्याची मदनसुंदरी नावाची तरुण मुलगी पाहिली. तिचं सौंदर्य चंद्राच्या लावण्याला हरवणारं होतं. त्या तरुण धवलाचं मनही तिने हरण केलं. तेव्हा तिच्या नावाची आणि कुळाची चौकशी करून आणि कामपीडित होऊन तो आपल्या घरी गेला. इथे आल्यावर मदनसुंदरीसाठी तो अस्वस्थ झाला. त्याने जेवण सोडलं. आईने विचारल्यानंतर त्याने आपलं मनोरथ तिला सांगितलं. तिनेही ताबडतोब आपल्या विमल नावाच्या पतीला ही सर्व हकीकत सांगितली. तेव्हा तो अशा स्थितीतील आपल्या मुलाला म्हणाला, बाळा खेद का करतोस? तुला हवं असलेलं मिळवणं काही कठीण नाही. मी जर मागणी केली तर शुद्धपट आपली कन्या तुला नक्की देईल. कारण कुल धर्म आणि कर्तव्य यामध्ये आपण त्याच्यापेक्षा कमी नाही. तो मला ओळखतो आणि मी त्याला ओळखतो. तेव्हा तुझी इच्छा पूर्ण होणं मुळीच कठीण नाही. असं सांगून त्याने मुलाचं सांत्वन केलं आणि त्याला भोजन घ्यायला लावलं. दुसऱ्या दिवशी हा विमल परीट आपल्या पुत्रासह शुद्धपटाच्या घरी गेला आणि त्याने पुत्रासाठी त्याच्या कन्येची याचना केली. त्यानेही आदराने त्याला कन्या देण्याचं मान्य केलं. नंतर मुहूर्त पाहून शुद्धपटाने आपली मदनसुंदरी मुलगी धवलाला विवाहात दिली. याप्रमाणे विवाह झाल्यानंतर पतीला पाहिल्याबरोबरच त्याच्यावर अनुरक्त झालेल्या नूतन पत्नीसह तो आपल्या पित्याच्या घरी परत आला. नंतर तो पत्नीसह सुखाने राहत असता त्याच्याकडे सासऱ्याचा मुलगा म्हणजेच मदनसुंदरीचा भाऊ आला. सर्वांनी त्याचं स्वागत केलं आणि बहिणीने आलिंगन देऊन त्याची भेट घेतली आणि सर्वांनी त्याला त्याच्या घरातील लोकांचं कुशल विचारलं. त्यानंतर काही वेळ विश्रांती घेऊन तो म्हणाला, आमच्या इथे देवीची पूजा व्हायची आहे म्हणून पिताजींनी मला मदनसुंदरीला आणि जावयांना निमंत्रण देण्यासाठी पाठवलं आहे. तेव्हा त्याच्या प्रार्थनेस सर्वांनी संमती दिली आणि योग्य पान विडा व भोजन देऊन त्याचा सत्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी धवल आपली पत्नी मदनसुंदरी आणि तिचा भाऊ यांच्यासह सासूरवाडीला जायला निघाला आणि शोभावती नगरीजवळ पोहोचल्यानंतर जवळचंच गौरीचं मोठं मंदिर त्यांनी पाहिलं आणि तो मदनसुंदरीला आणि तिच्या भावाला म्हणाला, इथे आपण भगवतीचं दर्शन घेऊया. प्रथम मी जातो, तोपर्यंत तुम्ही दोघं इथेच थांबा. असं म्हणून तो देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेला. मंदिरात प्रवेश करून देवीला त्याने प्रणाम केला आणि जिने आपल्या 18 हातांनी भयंकर दानवाचा वध केला आहे आणि जिने महिषासुरास पायाखाली तुडवून मारलं आहे अशा देवीचं मनात चिंतन करून त्याने असा विचार केला की अनेक लोक निरनिराळे जीव बळी देऊन या देवीचं पूजन करतात, तर मग माझ्या उद्धाराकरिता माझाच बळी देऊन मी तिला का प्रसन्न करून घेऊ नये? असा विचार करून त्याने जवळच्याच निर्जन खोलीतून एक खडग आणलं आणि घंटेच्या साखळीला आपली शेंडी बांधून स्वतःचा शिरच्छेद करून टाकला. काही वेळानंतर त्याला का उशीर झाला हे पाहण्यासाठी त्याचा मेहुणाही मंदिरात गेला. तिथे प्रवेश करताच धवलाने कापलेलं आपलं मस्तक पाहून तो शोकाने व्याकुळ झाला आणि त्याने सुद्धा त्याचप्रमाणे तेच खड्ग घेऊन आपलं स्वतःचंही मस्तक कापून टाकलं. तोही लवकर परत आला नाही म्हणून बावचळलेली मदनसुंदरी त्या देवीच्या मंदिरात आली आणि तिथे प्रवेश करताच तिला मरून पडलेल्या पतीचं आणि भावाचं शिर दिसलं. हे पाहून हाय हाय, अरे हे काय झालं, माझं सर्वस्व गेलं, असा आक्रोश करत ती जमिनीवर पडली. काही वेळानंतर उठून शोक करत तिने विचार केला, हे दोघे अकस्मात मरण पावल्यानंतर मी तरी जगून काय करू?
असा विचार करून देहत्याग करण्यास ती तयार झाली आणि देवीला म्हणाली, हे देवी, सौभाग्य आणि चारित्र्य ह्यांच्या अधिदेवते मदनदाशक पतीच्या अर्ध्या भागाचा आश्रय करून राहणाऱ्या सर्व स्त्रियांना तू आश्रय देतेस, त्यांचं दुःख दूर करतेस, तर मग माझा पती आणि भाऊ यांचे प्राण तू का बरं घेतलेस? हे तुला शोभत नाही। मी तुझी नेहमी भक्ती करते आणि शरण आलेल्यांना तू आश्रय देणारी आहेस, म्हणून माझी करुण विनवणी ऐक। माझं शरीर दुर्भाग्याने आधीच नष्ट झालेलं आहे, त्या शरीराचा मी इथेच त्याग करते। हे देवी, मी जिथे जिथे जन्म घेईन तिथे तिथे हेच माझे पती आणि भाऊ होवोत। अशी देवीची स्तुतीपूर्वक प्रार्थना करून तिने देवीला प्रणाम केला आणि तेथील अशोक वृक्षाच्या फांदीला फास लावला आणि तो आपल्या गळ्यात ती अडकवणार, इतक्यात अशी आकाशवाणी झाली की मुली, असं धाडस करू नकोस, लहान असूनही तुझं जवळच्या अमाप धैर्यामुळे मी प्रसन्न झाले आहे। तो फास तुझ्या गळ्यातून काढ आणि आपल्या पतीचे व भावाचे तुटलेले मस्तक त्यांच्या धडाला लाव, म्हणजेच माझ्या प्रसादामुळे ते दोघेही जिवंत होऊन उठून बसतील। हे ऐकून मदनसुंदरीने हातातला फास सोडला आणि आनंदित होऊन ती धावतच पती आणि भाऊ यांच्या शरीराजवळ आली आणि गडबडीत फारसा विचार न करता तिने आपल्या पतीचं डोकं भावाच्या शरीराला आणि भावाचं मस्तक पतीच्या धडाला जोडलं। त्याबरोबर ते दोघं अक्षत शरीरांनी जिवंत झाले आणि झोपेतून उठल्याप्रमाणे उठून बसले। त्यानंतर त्या तिघांनी आपापला वृत्तांत परस्परांना सांगितला आणि देवीला नमस्कार करून आनंदित होऊन आपापल्या स्थानी जाऊ लागले। पुढे जाताना आपल्या हातून यांच्या मस्तकांची अदलाबदल झाली हे मदनसुंदरीला समजलं आणि त्यामुळे ती व्याकुळ झाली आणि आता काय करावं हे तिला सुचेनासं झालं। ही कथा सांगून वेताळ म्हणाला, राजन, अरे असा संकर झालेल्या देहांपैकी मदनसुंदरीचा पती कोणता हे तू मला सांग, आणि या बाबतीतला निर्णय माहीत असूनही जर सांगणार नाहीस तर पूर्वीचाच शाप तुला लागेल। हे ऐकून त्रिविक्रमसेन राजा वेताळाला म्हणाला, तिच्या पतीचं मस्तक ज्या धडाला लावलं असेल तोच तिचा पती आहे, कारण शरीराच्या सर्व अंगामध्ये मस्तक प्रधान असतं आणि मस्तकातच ओळखण्याची शक्ती असते। राजाचं हे उत्तर ऐकून वेताळ त्याच्या खांद्यावरून नाहीसा झाला आणि पूर्वीच्या ठिकाणी गेला। राजाही त्याला परत आणायला पुन्हा जाऊ लागला। श्रोते हो, आत्ताच आपण वेताळ पंचविशी या कथांमधील कथा क्रमांक 5 आणि 6 या दोन कथा ऐकल्या। हे अभिवाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून माझ्या आवाजात, म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात ऐकायला मिळालं। आपल्याला हे अभिवाचन कसं वाटलं हे कृपा करून व्हिडिओखाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर आम्हाला सांगा। आपल्याला हे अभिवाचन आणि माझी अन्य अभिवाचनं आवडली असली तर कृपा करून विकासवाणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या मित्रमंडळींनासुद्धा या कथा ऐकायला पाठवा। धन्यवाद।